महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला बातमी आहे। जालना इथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेनं एक नवा पेस निर्माण होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। मराठवाड्याचा जेव्हा महाराष्ट्रामध्ये समावेश झाला तेव्हा आपल्याला आरक्षण होतं असा दावा त्यांनी केलाय। सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या मराठा समाज आरक्षणाच्या कायदेशीर लढाईशी आपला संबंध नसून मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावं ही आपली भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतल्याच्या नंतर ही थोड्या वेळापूर्वीची दृश्य आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंतरवाली सराटी गावामध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या मागण्यांबद्दल आणि एकूणच सगळ्या परिस्थितीबद्दल। तेव्हा राज ठाकरेंच्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्हाला सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या आरक्षणाच्या कायदेशीर लढाईशी आमचा काहीही संबंध नाही। मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या, आमचा आरक्षणाचा प्रश्न वेगळा आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे। त्यामुळे कोर्टातल्या आरक्षणाशी आमचा काहीही संबंध नाही। जेव्हा राज ठाकरे म्हणाले की या मागच्या कायदेशीर बाबी सुद्धा तुम्ही थोड्या समजून घ्यायला हव्यात, हा प्रश्न किंवा हा तिढा सुप्रीम कोर्टातला आहे आणि त्यावेळी मराठ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या सरसकट अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। आमचा आरक्षणाचा प्रश्न वेगळा आहे, सुप्रीम कोर्टातल्या आरक्षणाशी आमचा काहीही संबंध नाही, त्यामुळे एक वेगळाच पेस किंवा एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर जरांगे पाटलांनी जी काही भूमिका आपली स्पष्ट केली त्यावरून एक पेच समोर दिसतोय नवा। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, मनोज जरांगे पाटलांनी आपली जी भूमिका आत्ता सांगितली त्यावरनं काय स्पष्ट होत आहे? हे बघा, राज ठाकरे या ठिकाणी आले, त्यांनी भेट घेतली, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली, यातून एक असं सिद्ध होतंय की मनोज जरांगे पाटील यांच्या जे आंदोलन सुरू आहे आरक्षणाचं ते नेमकं कुठलं आरक्षण मागतायत या गोष्टीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता। हे खुद्द राज ठाकरेंनी मान्य केलं की त्यांना सुद्धा वाटत होतं की सुप्रीम कोर्टाने जे स्थगित केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने जे नाकारलेलं आहे ते आरक्षण साठी हे आंदोलन असावं असं राज ठाकरेंची सुद्धा समज होती। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टातून रखडलेलं, सुप्रीम कोर्टातून थांबलेलं आरक्षण ही आमची मागणी नाही। तर जे कुणबी प्रमाणपत्र आम्हाला जर दिली तर आमचं ओबीसी मध्ये काउंट होईल आणि आम्हाला आरक्षण देता येईल आणि हे सहज सोपं आहे। कारण मराठवाड्यात सुद्धा 1930 च्या आधी जे आहे मराठा समाज हा कुणबी समाज समजून त्यांना प्रमाणपत्र दिली गेली होती आणि त्यांना आधी आरक्षण होतं। निजामाच्या काळात सुद्धा त्यांना या ठिकाणी आरक्षण होतं असा त्यांचा दावा आहे आणि त्या आरक्षणाचे काही कागदपत्र महसुलामध्ये सापडलेत असा दावा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। त्यामुळं आता हे स्पष्ट होतंय की मनोज पाटील यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टातून जे रखडलेलं आहे त्यासाठी नाही तर ओबीसी मध्ये मोजलं जावं। मग ओबीसी मध्ये कधी मोजले जातील ते ओबीसीचं प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र जर दिलं गेलं तर मराठे ओबीसी मध्ये गणले जातील आणि ओबीसीतून त्यांना आरक्षण देण्यासाठी काही अडचणी येणार नाही। म्हणून 2 दिवसाचे आपण त्या ठिकाणी अल्टिमेट दिलेलं आहे की ओबीसीचे कुणबी प्रमाणपत्र जर दिले मराठ्यांना तर त्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं जाऊ शकतं। हाच मुद्दा घेऊन आता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलतील आणि नेमकं मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण कोणतं हवंय हे सिद्ध होईल। बरं, आणि त्याच धन्यवाद सिद्धार्थ तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। मराठवाडा हा 1 वर्षानंतर अखंड महाराष्ट्रामध्ये सहभागी झाला। आम्ही हैदराबाद संस्थानमध्ये असताना आम्हाला आरक्षण होतं, आम्हाला ते आरक्षण लागू केलं नाही हे आम्ही त्यांना सांगितल्याच्यानंतर त्यांचा विषय खरा लक्षात आला की हे न मिळणार, जे राजसाहेबमध्ये आरक्षण मिळू शकत नाही झुलवत ठेवणार आहेत तो विषय आता त्यांच्या डोक्यातून पूर्ण निघाला की आम्ही हे मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला मराठा दोन्ही पणा हा यांचा मूळ व्यवसाय शेती आहे आणि यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्याव्यात यावेत म्हणून आम्ही हा लढा उभा केलाय। सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाशी आमचा काहीही संबंध नाही।
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मी सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाचा किंवा मराठा आरक्षणाचा विषय सध्या सुप्रीम कोर्टात आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय. तर मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन असं आश्वासन राज ठाकरेंनी जरांगे पाटलांना दिलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरती नेते फक्त मतं मागतात, राजकीय नेते फक्त तुमचा वापर करतात, विरोधात असताना आठवण आणि सत्तेत गेल्यावर विसर पडतो असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. तसंच पोलिसांना लाठीचार्जचे आदेश कोणी दिले असा सवालही राज ठाकरेंनी केला. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले याचं राजकारण करू नका, मात्र जर फडणवीस विरोधात असते तर काय केलं असतं असा सवाल राज ठाकरेंनी केला. जेव्हा मोर्चे निघत होते मी आता पण त्यांना सांगितलं की जेव्हा मोर्चे निघत होते तेव्हा पण म्हटलं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील, मतं पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. मी आता त्यांच्याशी बोललोय, हा सुप्रीम कोर्टामधला किडा आहे, आपण थोड्याशा गोष्टी कायद्याने पण समजून घ्या. शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे समुद्रामध्ये, या एका पुतळ्याच्या नावाखाली तुमच्याकडनं मत मागितली गेली सगळ्यांनी, मग समुद्रात जाऊन फुलं टाकली. सतत तुमच्या समोर आरक्षणाचं, सतत तुमच्या समोर पुतळ्यांचं राजकारण दरवेळेला करायचं, मतपत्रामध्ये पाडून घ्यायची तुमची आणि एकदा पाडली की तुम्हाला वारेवरती सोडून द्यायचं. की ज्या लोकांनी तुमच्यावरती काठ्या बरस लावल्या ना, ज्या लोकांनी तुमच्यावरती बुलेट बंदुकीत मारायला लावल्या ना पोलिसांना, त्या सर्व लोकांना तुम्ही पहिल्यांदा मराठवाडा बंदी करून टाका. पाऊल ठेवून दिलं का इकडे त्यांना, जोपर्यंत केलेल्या गोष्टीच जोपर्यंत ती माफी मागत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले झालेल्या गोष्टीचं कोणी राजकारण करू नये. अरे वा, हे जर विरोधी पक्षामध्ये असते तर ह्यांनी काय केलं असतं? हेच केलं असतं ना राजकारण.